दोन्ही मीडियामध्ये होतो, त्याच्यामुळे मी फेम खूप जवळून बघितलेली आहे. ओके, म्हणजे ऍक्टर ऍक्ट्रेस. ओके, सो एक बरोबर बरोबर चढता काळ असतो आणि त्यानंतर मग उतरता काळ पण असतो. तसंच युट्यूबचं पण आहे किंवा कॉन्टेंट क्रिएशनचं. सो मला हे माहिती आहे की आज व्हिडिओ चालतायत, व्हिडिओ लोक बघतायत, पण मेबी आफ्टर 2 इयर्स कधी 4 इयर्स शकतं हा नाही बघणार. ओके, आणि ती म्हणजे तो काळ आहे आणि काय ठरवतो. जेव्हा माझी युट्यूबची जर्नी स्टार्ट झाली त्यामुळे हे काही एस्टॅब्लिश प्रोफेशन नव्हतं. बरोबर. ओके, सो त्याच्यामुळे घरचेच काय आजोबाचे सगळ्यांनाच वाटायचं अरे काय करतोय, का टाइमपास करतो. ओके, कारण मी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होतो, चांगली सॅलरी होती, ते सोडून मी हे सगळे उद्योगधंदे करत होतो. आज आपण कोकणचा कॅलिफोर्निया करायचं म्हणतो, पण आपल्या डोक्यामध्ये काय असतं, फक्त निसर्ग सौंदर्य आणि पर्यटन. ओके, पण कॅलिफोर्निया हे पर्यटनाच्या दृष्टीने नाहीये. कॅलिफोर्निया ही सगळ्यात मोठी एम्प्लॉयमेंट जनरेशन करते, ऑल फक्त कॅलिफोर्नियामध्ये नाही, ऑल ओव्हर वर्ल्ड. नमस्कार मित्र, हो मी साई राजखेळ, स्वागत करतो तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्र, आज आपल्या व्हिडिओमध्ये बघताय कोण आहेत, प्रगत दादा. प्रगत दादा लोके, दादा कसे आहात? मस्त, धन्यवाद इकडे आल्याबद्दल. विसरला तर दादांची आणि माझी दुसरी भेट आहे. आपण पहिल्यांदा कुठे रापण महोत्सव भेटतो? येस येस, त्याच्या आधी पण एकदा भेटलेलो वाटतं. नाही मला नाही नाही आपण अच्छा, पण मी तुझे व्हिडिओ एवढे बघितले आणि एवढे युट्यूबर बरोबर तुला बघितलंय ना, त्याच्यामुळे असं वाटतंय की मी तुला परत परत भेटलेलो. ओके, थँक्यू. तर दादांची आणि माझी दुसरी भेट आहे आणि आता आपण भेटलो आहोत दादांना, ते आपण भेटलोय कारण का आपली एक सिरीज सुरू आहे, कोकणी युट्यूबर्सची जर्नी. तर या सिरीज मध्ये दादांचं नाव असले असायला पाहिजेच. तर त्यासाठी आता आपण दादांची आपण युट्यूब जर्नी जाणून घेण्यासाठी दादांना भेटलो. दादा करूया सुरुवात. यस यस यस, सुरुवात झालेली आपली. तर दादा, आता मी ही सिरीज सुरू केली त्या तयारी पहिले तुम्हाला सांगतो, कारण का म्हणजे आपल्या आपले जे बघणारे आपले व्ह्युअर्स असतात, पण त्यांना त्यांचा एखादा युट्यूबर असेल, आवडता युट्यूबर असेल, बाबा मला या माझ्या आवडत्या युट्यूबरची मला जर्नी जाणून घेण्यासाठी घ्यायला आवडेल, तर त्यासाठी ही माझ्या एक डोक्यामध्ये कल्पना आली की बाबा असं एक सिरीज सुरू करूया, आणि मी सुरू केली आहे. तर त्यासाठी हे व्हिडिओ बनवतोय. तर करू चालू. यस यस यस. तर दादा, पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारतो की मी जेन्यून सर्वांना पहिल्या सुरुवातीला हाच विचारतो मी की तुम्ही युट्यूब चॅनल कधी सुरू केलं आणि कसं चालू केलं? जो 1-6 वर्षापूर्वी युट्यूब चॅनलची सुरुवात झाली. ओके, आणि कसं चालू केलं म्हणजे मी आधी मीडियामध्येच होतो. सो मी ऍज अ एडिटर, ऍज अ असोसिएट डायरेक्टर, ऍज अ एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम केलं आहे, तर तो माझ्याकडे एक्सपिरियन्स होता. आणि त्यानंतर मी ब्रेक घेतलेला आणि आय वॉज एक्सप्लोरिंग बिझनेसेस. ओके, आता बिझनेस करता करता म्हटलं आता हा पण एक रेव्हेन्यूचा सोर्स होऊ शकतो. ओके, युट्यूब म्हणून. ओके, कारण त्यावेळी काही काही नावाजलेले युट्यूबर होते आणि दे हॅव स्टार्टेड अर्निंग मनी आउट ऑफ युट्यूब. ओके, तर मी म्हटलं हा पण एक एक्सप्लोअर करून बघूया, अशी युट्यूबची सुरुवात झाली. ओके, आणि आता पहिल्यांदा तुम्ही सुरुवातीला हिंदीमध्ये ब्लॉगिंग करायचं का? मग आता ऍक्च्युली कसं होतं की जेव्हा मी युट्यूब सुरुवात केली ना. बरोबर. ओके, सो त्यावेळी असे ना काही स्टँडर्ड सेट झालेले नव्हते. बरोबर. ओके, आणि जे पण मोठमोठे युट्यूबर होते ना ते मेजरली सगळे हिंदीमध्ये होते. ओके, सो आणि मी मुंबईमध्येच वाढलेला होतो. ओके, आणि माझं इनिशियल कॉन्सेप्ट होता की मला ट्रॅव्हल रिलेटेड चॅनल बनवायचं होतं. ओके, सो दॅट इज अ रिझन मी जे म्हणजे मी पहिल्यांदा सुरुवातच केली नॉर्थ ईस्टला फिरायला गेलो आणि मग लावलन स्पितीला. ओके, तर त्याच्यामुळे त्यावेळी मी हिंदीमधून व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली आणि त्याच दरम्यान एकदा फिश मार्केटला गेलो, तर मग फिश मार्केटचा एक हिंदीमध्ये व्हिडिओ टाकलेला. अच्छा, तर त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आला, मग म्हणून मग मी फिश मार्केटचे व्हिडिओ करायला सुरुवात केली. सो जेव्हा मी सुरुवात केली त्यावेळी असं काही एक फॉर्मॅट फिक्स झाला नव्हता किंवा कोणी युट्यूबर अशी एक आयडेंटिटी वगैरे कोणाला मिळाली नव्हती नव्हती. ओके, सो त्यावेळी जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा आपण सगळे एक्सपेरिमेंट करत असतो आणि नंतर नंतर मग जेव्हा कळलं की हा बाबा कोकणातले व्हिडिओ ना किंवा फूड रिलेटेड व्हिडिओ ना ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओ ना डिमांड आहे आणि बऱ्याच आपले जे व्ह्युअर्स आहेत. ओके, सो त्यांना मराठीमधून कॉन्टेंट बघायचं आहे आणि मोठ्या प्रमाणात ते पण व्ह्युअर्स अवेलेबल आहेत. ओके, सो त्यानंतर मग मी हिंदीमधून मराठीमध्ये शिफ्ट केलं. आणि दादा, तुम्ही ट्रेक्स वगैरे पण करायचात का? येस येस येस, ट्रेक्स बरेच केलेले आहेत. जवळजवळ सह्याद्रीमध्ये 70-80 ट्रेक केले आहेत. सो पहिला जो व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवरचा तो पण ट्रेकिंगचा व्हिडिओ आहे. येस येस, सुरुवातीचे व्हिडिओ ट्रेकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेडच होते. ओके, आणि त्या अनुषंगाने चॅनल सुरू केलेलं. ओके, आणि एक आता एक मध्ये एक फनी क्वेश्चन विचारतो की आपण तुम्ही एक मला वाटतं एक्झॅक्ट मला पावसामध्ये मला वाटतं तुम्ही गावी जात होता मांडवी एक्सप्रेस आणि ट्रेन टनल मध्ये बंद पडली. बंद पडली, बरोबर. तर तेव्हाचं म्हणजे काय फिलिंग कसं काय होतं? सो टनल मध्ये बंद पडलेली आणि काय ना सगळे लोक बिंदास होते, तुम्हाला माहिती आहे कोकणी माणसं सगळी बिंदास असतात. ओके, तर टनल मध्ये जशी ती ट्रेन बंद पडली तशी सगळे खाली वगैरे उतरले
आणि मस्तपैकी फिरतायत, टनेल एक्सप्लोअर करतायत वगैरे. सो मी त्याला एक टायटल दिलेलं थोडं इंटरेस्टिंग करण्यासाठी, की टनेल मध्ये ट्रेन पडली बंद आणि आम्हाला भीती वाटली वगैरे. बघे बरोबर, पण कोकणामध्ये जे जे लोक ट्रॅव्हल करत होते त्या ट्रेन यस, मधून, त्यातल्या कोणालाच भीती वाटली भीती नव्हती, वाटली सगळे नव्हती, एन्जॉय करत होते. एक बरोबर, नवीन एक्सपिरियन्स नाही म्हणून नवीन घेत होते मजा आहे, त्याला. मजा यस यस बरोबर. आणि दादा आता एक म्हणजे आपला तुम्हाला आता नवीन नसेल म्हणत आहे हाँ की आपले आता युट्यूब फॅमिलीज बोलतो आपण, बरोबर हाँ ना, हाँ तर जेव्हा ते आपले युट्यूब फॅमिली मेंबर्स भेटतात आणि म्हणतात बाबा आम्ही प्रगत दादा आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो, खूप हाँ छान असतात हाँ आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह पण असतात, कधी ते हाँ आम्हाला खूप फायदा होतो, तेव्हा कसं वाटतं तुम्हाला ते ना, भेटून खूप बोलून? आनंद होतो ऍक्च्युली मला. तर बघा, लोकांशी भेटणं, लोकांशी बोलणं, ओके, बरोबर, हे मला पहिल्यापासूनच आवडत आलेलं. म्हणजे स्कूल फ्रेंड पासून, कॉलेज फ्रेंड पासून आतापर्यंत सगळे टच मध्ये आहेत. बरोबर, ओके, म्हणजे नाही म्हणता म्हणता आता पण एक, म्हणजे आमचा वर्गाचा पाठ होता 60-65, ओके, शाळेमधला, तर तरी सुद्धा आता एक 30-40 लोक टच मध्ये आहेत. कॉलेज वा मध्ये पण पाटकर कॉलेजचे टच मध्ये आहेत, साठे कॉलेजचे टच मध्ये आहेत. ओके, आणि त्यानंतर पण जेवढे पण आपले ग्रुप झाले, म्हणजे मी एक्सेंचर मध्ये होतो, सर्को मध्ये होतो, ओके, त्यानंतर मीडिया मध्ये होतो, अजून पण अच्छा, सगळ्या मित्र परिवाराबरोबर टच मध्ये आहे. त्याच्यामुळे आपलं कसं, मी माणसातलाच माणूस आहे, ओके, सो त्यामुळे मी तर नेहमीच एन्जॉय करतो. आणि आता तर उलटा ऍडव्हान्टेज हे होतं की समोरून माणसं येतात, बोलतात, बरोबर, गप्पा मारतात. त्यांच्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडतं की बाबा यस, त्यांचं गाव कुठे आहे, त्यांचं मुंबईत कुठे राहतात, बरोबर, त्यांचा बिझनेस काय आहे. आणि मी नेहमी प्रश्न विचारतो त्यांना, आणि त्यांच्याकडून पण मला बरंच काही काय शिकायला वगैरे पण शिकायला मिळतं. आणि बराच वेळ होतं काय, आता बघा मी कॉन्टेंट क्रिएटर नाही आहे, फक्त युट्यूबरच नाही, तर मी बिझनेस पर्सन पण आहे. ओके, सो बिझनेस मध्ये मला आपले जे सब्सक्रायबर आहेत, जे फॅमिली मेंबर्स आहेत, तर त्यांची पण बरीचशी हेल्प होते. ते पण बरोबर, बऱ्यापैकी गाईड करत असतात, कारण त्यांनी पण आयुष्यामध्ये ऑलरेडी बरंच काही अचीव केलेलं असतं, तर ते यस, पण आपल्याला गायडन्स देत असतात, प्रगत असं कर, प्रगत तसं कर. ओके, त्यामुळे शिकायला पण खूप मिळतं सबस्क्रायबर कडून. तर आता बिझनेसचा विषय आलाच आहे, तर एक विचारतो की मी युट्यूब सांभाळून तुम्ही बिझनेस पण करता, बरोबर ना, हाँ ती आता आपलं म्हणजे उदाहरणार्थ आपलं मालवणचा बंगलो आहे तुमचा, हाँ हाँ तर ती कल्पना कशी काय तुम्हाला सुचली? सो आता जसं तू म्हटलंस ना की हां युट्यूब सांभाळून बिझनेस करतो, तर ते मी यस, तसं नाही म्हणणार. मी म्हणेन की हां मी बिझनेस सांभाळून युट्यूब करतो. युट्यूब करता ओके, असं, कारण जसं मी म्हटलं की बघा, प्रत्येकाचे उद्देश वेगवेगळे होते युट्यूब बरोबर स्टार्ट करण्याचे. ओके, बरोबर, जे आहे ना, मी मला जे वाटतं, जे मला जे पटतं, ते मी करतो आणि ते मी बोलतो पण. बरोबर आहे, ओके, खूप स्ट्रेट फॉरवर्ड आहे. त्यामुळे नाही मी कधी परफेक्ट आहे, सांगितलं नाही नाही की मी परफेक्ट आहे, युट्यूब स्टार्ट केलं. मी तर युट्यूब स्टार्ट केलं पैशासाठीच केलं. बरोबर, ओके, सो ऍज अ बिझनेस म्हणूनच मी त्याला यस अप्रोच यस राहिलो. यस, आणि युट्यूब करण्याच्या आधी पण मी बिझनेसेस करत होतो. बरोबर, ओके, सो त्याच्या आधी मी ऑलरेडी 3-4 बिझनेसेस केलेले होते. सो यस, त्याच्यामुळे मी असं युट्यूब फुल टायमर युट्यूबर, ओके, असं माझ्या ओके डोक्यामध्ये कधी कॉन्सेप्टच नव्हतं. ओके, ओके, की फिरणार, मी युट्यूबर बनणार आणि मी फिरणार, मी खाणार आणि हे करणार, मला बिझनेसच करायचा होता. ओके, तर त्याच्यामुळे त्याच्या आधी पण मी बिझनेस करत होतो. युट्यूब मध्ये जेव्हा मी सुरुवात केली, तर त्यावेळी पण माझे सायमल्टेनियसली बिझनेस चालू होते. मी बरोबर म्युच्युअल फंडचा बरोबर ब्रोकर होतो बरोबर, सुरुवातीच्या काळात, माझी ओला उबेर मध्ये गाडी पण चालायची. अच्छा ओके, सो इन्शुरन्सचा पण बिझनेस करायचो. ओके, थोडंफार सेल्स मध्ये पण होतोच. ओके, अच्छा ते करता करता आणि त्यानंतर युट्यूब मुळे एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला. आणि त्यानंतर मग कसं, मी जे व्हिडिओ बनवायला लागलो कोकणामध्ये, ते होते हॉस्पिटॅलिटी रिलेटेड. ओके, म्हणजे मी रिसॉर्ट्स, रेस्टॉरंट्स बरोबर, यांचे व्हिडिओ बनवायला लागलो. तो मग तो माझ्यासाठी एक नॅचरल बिझनेस झाला. ओके, आणि मग एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली मला मालवणमध्ये बरोबर, एक प्रॉपर्टी विकत घेण्याची. यस आणि त्या अनुषंगाने मग मी ती प्रॉपर्टी विकत घेतली. आणि यस, त्याच्याशिवाय माझं जे कोकणातलं गाव आहे मिडभाऊ, तर ते मिडभाऊ, पण समुद्र किनाऱ्यावरच गाव आहे, यस 50 मीटर वरती समुद्र किनारा आहे. ओ माय तर गॉड, त्याच्यामुळे म्हटलं बरोबर आपल्या गावापासून सुरुवात करूया. तर बरोबर, तिथे मी एक होमस्टे स्टार्ट केला, त्यानंतर मग हा मालवणचा बंगलो घेतला, यस त्यानंतर मग तिथे आपण हॉस्पिटॅलिटी स्टार्ट केली. नंतर आता नवीन 1 एप्रिल पासून आपण कर्जत मध्ये कर्जत आता मध्ये, एक फार्म हाऊस स्टार्ट यस केलाय. यस, ओके, सो आता ते पण म्हणजे हळूहळू, सिन्स माझी बिझनेसची बॅकग्राऊंड असल्यामुळे माझ्या डोक्यामध्ये हे नेहमीच होतं की आपलं जे प्लॅटफॉर्म आपल्याला मिळालेलं आहे युट्यूबचं, तर आपण फक्त युट्यूब वरती लिमिट लिमिट राहता कामा नये. बरोबर, ओके, तर त्याचा उपयोग करून उपयोग आपण करून वेगवेगळ्या काहीतरी क्षेत्रात पुढे पुढे शिकायला गेलं पाहिजे. गेलं आणि पाहिजे, एक कसं आहे की मी मीडियामध्ये होतो, त्याच्यामुळे मी फेम खूप जवळून बघितलेली आहे. ओके, म्हणजे ऍक्टर, ऍक्ट्रेस. ओके, सो एक बरोबर बरोबर, चढता काळ असतो आणि त्यानंतर मग उतरता काळ उतरता पण काळ असतो. पण असतो, तसंच नक्कीच, युट्यूबचं म्हणा किंवा कॉन्टेंट क्रिएशनचं. सो मला हे माहिती आहे की आज व्हिडिओ चालतायत, व्हिडिओ लोक बघतायत, पण मेबी आफ्टर 2 इयर्स, कधी फोर काही होऊ इयर्स शकतं, हा नाही बघणार. ओके, आणि ती बरोबर म्हणजे आहे, तो काळ आहे आणि काळ ठरवतो की बरोबर बाबा आहे, तुम्ही कोणत्या क्षेत्रात प्रगती करणार, कोणत्या क्षेत्रात नाही. यस ओके, सो नक्कीच, त्याच्यामुळे मी ऑलरेडी जे माझे बाकीचे बिझनेसेस आहेत, तर ते आता ऑलरेडी असं म्हणू शकतो आता सेट व्हायला लागलेले आहेत. ओके, यस सो नक्कीच. यस, आणि दादा तुमचं शिक्षण काय झालंय, सो मी एज्युकेशन? सायन्स ग्रॅज्युएट आहे. ओके, साठे ओके, कॉलेज मधूनच मी सायन्सचं ग्रॅज्युएशन केलेलं आहे. तुम्ही ओके, शाळा वगैरे बीएससी मध्ये. इकडेच हा, सगळं मी बॉर्न अँड ब्रॉट अप मुंबईच आहे, तुम्ही गोरेगावच मुंबईच, आहे. गोरेगावला ओके अभिगुरु वगैरे शाळा आहे,
अच्छा ओके गोरेगाव वेस्टलाच. ओके सो तिथे माझं शिक्षण झालं, त्याच्या बाजूलाच पाटकर कॉलेज होतं, तर 11वी 12वी पाटकर कॉलेजमध्ये झालं आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन होतं ते साठे कॉलेजमध्ये झालं, BSc मध्ये येस केमिस्ट्रीमध्ये. येस आणि आता तुम्हाला माहिती आहे का, की तुम्हाला मला वाटतं दादा तुला माहिती नसेल की तुला एक आपला कोकणी युट्यूबर गुरु मानतो माहिती का, हां त्याचं नाव सांगू का आता, हां कोकण संस्कृत संदेश दादा. हां का अच्छा ओके हां तर संदेश दादाला मी म्हणजे सुरुवातीचा व्हिडिओ मी संदेश दादाच केलाय हां ह्या सिरीजचा, हां आणि दादाने मला सांगितलं की दादाने प्रश्न केलेला की तुझा एक मार्गदर्शक हां युट्यूब मधला हां कोण, मला असं वाटतं मार्गदर्शक थोडा शब्द जवळच होईल, गुरु म्हणणं गंतण हा बिकॉज ऍक्च्युली संदेश दादा मला सिनियर आहे. ओके अच्छा संदेश दादाने माझ्या आधी युट्यूबची जर्नी येस सुरू येस केली येस आणि त्यांचे व्हिडिओ मी बघितलेले होते. माझ्या माझं युट्यूब येस चॅनल जेव्हा मी म्हटलं जसं आधी ट्रॅव्हल रिलेटेड होता, बरोबर मध्ये जेव्हा मी कन्वर्ट करत होतो मराठीमध्ये, सो तेव्हा त्यांचे व्हिडिओ अनिकेतचे व्हिडिओ मी बघितलेले होते. ओके सो त्याच्यामुळे मी असं म्हणणार नाही. ओके बरोबर आता कसं झालंय की सिन्स माझं एक्सपोजर थोडं वेगळं राहिलेलं आहे लाईफ मध्ये, कारण मी बरोबर बॉर्न अँड ब्रॉटअप मुंबईमध्ये असल्यामुळे आणि बरोबर ज्या बरोबर प्रकारचं एज्युकेशन राहिलं, ज्या येस प्रकारे मी कॉर्पोरेट मध्ये काम केलंय, जसं मीडियामध्ये काम केलं आणि बिझनेसचं एक्सपोजर, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं कुठे ना कुठे मी बेटर पोझिशन मध्ये येस की एखाद्या प्रोफेशन कडे बघण्याच्या. सो बरोबर त्या अनुषंगाने मी जेवढं मला सांगता येत असतं की आपण असं करू शकतो तसं करू शकतो, तर ते मी सगळ्यांनाच सांगतो. हो त्याच्यामुळे गुरु वगैरे हा जरा हेवी शब्द होईल. मार्गदर्शन एक चांगलं समजावून सांगणार. यस यस दादा जेव्हा सांगितलं होतं मला की म्हणजे प्रगत दादा मला कधी हेल्प करतो. यस यस हा सगळ्यांनाच करतो तसं काही. आणि दादा आता एक 2-4 वर्षापूर्वी मला वाटतं तर आता सुरुवातीला कोणीच युट्यूबर नव्हते, फक्त एक मला माझ्या माहितीत आहे म्हणजे तुमचा चॅनल अनिकेत दादा, आपला संदेश दादा आणि कोकणकर अविनाश हे एवढेच मला युट्यूबर माहिती होत्या, म्हणजे पाचच झालं. यस हो पाच झाले. तर ह्याच्या व्यतिरिक्त कोण मला युट्यूबर माहितीच नाही, तेव्हा नव्हतेच. तर त्यावेळेच आता युट्यूब मधलं म्हणजे हे काय बोलतात त्याला जग होत ते. हा आणि आत्ताच युट्यूबचं जग म्हणजे काय आहे, याच्यात काय डिफरन्स काय सांगाल. सो आता बघायला गेलं ना तर कसं होतं की आम्ही जेव्हा सुरुवात केली ना तेव्हा युट्यूब हे एक प्रायमरी प्लॅटफॉर्म होतं. ओके सो ज्याच्यातून आपण कॉन्टेंट क्रिएशन करायचो, पण आता जर तुम्ही बघायला गेलात ना तर आता मोस्टली रील्स हे एक प्रायमरी प्लॅटफॉर्म झालेलं आहे. ओके सो पहिल्यांदा हॉरिझॉन्टल फॉर्मॅट खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात व्हिडिओ बघायचे, आता लोक जास्त टाइम रील्सवरती स्पेंड करतात. ओके सो रील्स हे एक माध्यम असं माध्यम आहे ना, ते प्रत्येक वेळी बदलत जातं. ओके सो आधी फक्त युट्यूबरच होते, आता रील स्टार आले आहेत. ओके आणि वेगवेगळे लोक रील्स बनवतात आणि त्याच्यातून वगैरे फेमस होतात. ओके सो माध्यम बदलत आहेत. ओके एक हॉरिझॉन्टल लॉंग टर्म फॉर्मॅट होता, आता शॉर्ट टर्म फॉर्मॅटला जास्त रिस्पॉन्स मिळतोय, तर मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी त्या अनुषंगाने आता अडॉप्ट व्हावं लागेल. ओके सो मी पण आता बऱ्यापैकी रील्स बनवत असतो. ओके माझ्या बिझनेस रिलेटेड वगैरे म्हणा किंवा ज्या पण रील्स मला अट्रॅक्टिव्ह वाटतात. ओके आय हॅव जस्ट हायर्ड वन मोर एडिटर. ओके सो आपल्याकडे 6 वर्षाचा जवळपास एक कॉन्टेंटची बँक आहे. ओके सो त्याच्यातून आपल्याला चांगली इंटरेस्टिंग रील्स क्रिएट करता येऊ शकतात, इन्फॉर्मेटिव्ह. सो दॅट्स व्हॉट आय एम प्लॅनिंग, ते करण्याचा माझा प्लॅन आहे. आणि आता एकदा एक सर्वात महत्वाचा प्रश्न विचारतो, अरे जे काही म्हणजे युट्यूब म्हणा किंवा अन्य गोष्टी किंवा आता बिझनेस म्हणा तुमचा असेल बरोबर ना, तर त्यामध्ये आपल्या फॅमिलीचा किंवा मित्र परिवारांचा सपोर्ट लागतो. तुम्हाला घरच्यांचा आपला प्रेरणादायी म्हणजे वहिनींचा आई बाबांचा कसा सपोर्ट म्हणजे कसा काय आहे. बघा आता मी कधी म्हणजे जसं मी म्हटलं हो की मी काही जास्त खोटं वगैरे बोलायला जात नाही, जे स्ट्रेट फॉरवर्ड आहे ना ते बोलतो. सो जेव्हा माझी युट्यूबची जर्नी स्टार्ट झाली तर त्यामुळे हे काही एस्टॅब्लिश प्रोफेशन नव्हतं. बरोबर ओके सो त्याच्यामुळे घरचेच काय आजोबाचे सगळ्यांनाच वाटायचं अरे काय करतोय का टाइमपास करतो. ओके कारण मी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर होतो, चांगली सॅलरी होती, ते सोडून मी हे सगळे उद्योगधंदे करत होतो. ओके तर त्यामुळे इनिशियली पीपल फेल टू अंडरस्टँड, आणि जेव्हा पण एखादी नवीन इंडस्ट्री येते नवीन प्रोफेशन येतं जसं आता गेमिंगचं आहे. ओके आता म्हणजे ज्या पालकांना वाटत राहतं अरे काय मुलं गेम खेळत बसतात आणि त्याच्यामुळे त्यांचा टाइम वेस्ट होतोय वगैरे, टाइम वेस्ट होतो, खूप जास्त गेम्स खेळले नाही पाहिजेत कारण त्याचं एक ऍडिक्शन पण आहे. पण आता गेमिंग पण एक नवीन इंडस्ट्री डेव्हलप होतोय आणि ती एक बिलियन डॉलर इंडस्ट्री आहे. ओके सो तसंच काहीच सुरुवातीच्या काळामध्ये युट्यूब मध्ये होतं की घरच्यांना कळत होतं, मी त्यांना दोष देत नाहीये पण त्यांना ते समजलेलं होतं जे मला समजलेलं होतं. ओके तर त्याच्यामुळे घरचे म्हणा किंवा जे मित्र परिवार आहे तर त्यांना ते कळत नव्हतं की बाबा हे युट्यूब मधून एवढं मोठं काहीतरी क्रिएट होऊ शकतं. ओके किंवा म्हणजे ते इथं सुरुवात आहे, बिझनेसमध्ये पण आपण बरंच काही काही करू शकतो. ओके सो यांची त्यांना आयडिया नव्हती, तर त्यावेळी त्यांचा जो रिस्पॉन्स होता तो एवढा काही पॉझिटिव्ह नव्हता. पण जसजसा तुमचे सबस्क्रायबर वाढत जातात, जसं तुमचा रीच वाढत जातो, आता माझ्या वडिलांचेच कितीतरी त्यांचे शाळेतले जुने मित्र ओके त्यांना भेटतात, त्यांनी अरे तुझ्या मुलाचा व्हिडिओ बघितला, तुला बघितलं,
ओके, मग त्यांचं तसं कनेक्ट व्हायला लागतं. ओके, आणि आता जसा प्रेरणा पण आली आहे माझ्या आयुष्यामध्ये 3 वर्षापूर्वी. ओके, त्यानंतर मग आम्ही ज्या प्रकारे व्हिडिओज बनवतो आणि त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा कॉन्टेंट पण क्रिएट झाला आणि आमचं जे कनेक्शन्स आहे. ओके, सो आधी जे कनेक्शन्स होतं ना, त्याच्यामध्ये माझा मेल ऑडियन्स फार मोठ्या प्रमाणात होता, पण आता जो व्हिडिओ बघितला जातो ते फॅमिली ऑडियन्स ते बघितला जातो. ओके, आणि आता तर बघा बिझनेसमध्ये असं झालंय की मी आणि प्रेरणा एकत्रच असतो. ओके, आमचे सगळे बिझनेस आहेत, सो शी इज ऑलमोस्ट लाईक अ को फाउंडर टू ऑल अवर बिझनेस. ओके, सो त्यामुळे एक आम्ही जोडीने सगळी कामं वगैरे करतोय. ओके, सो त्या अनुषंगाने आता तर म्हणजे फुल फ्लेज सपोर्ट आहे. बरोबर. ओके, येस. आणि आता प्रेरणा जायचं पण युट्यूब चॅनल आहे. येस. ओके, मग ते पण तुझ्या तूच असं कसं काय हे करून. तर ना आता ऍक्च्युली कसं आहे की आम्हाला ते रिअलाइज झालं. ओके, आता हे अगेन मी तुम्हाला सांगतो की यू हॅव टू स्टडी द डेटा. ओके, कारण आपण युट्यूब करतो नुसतं आपण काहीही करून उपयोग नाही आहे. तुम्हाला अभ्यास केला पाहिजे की युट्यूब अनालिटिक्स मध्ये जाऊन तुम्ही बघितलं पाहिजे की कोणत्या प्रकारचे ऑडियन्स तुम्हाला बघतात. ओके, सो माझा जो फॉलोअर होता, फॉलोअर बेस होता, तो मेजरली मेल होता. ओके, सो 65% 70% मेल ऑडियन्स होता. आणि प्रेरणाचा जो ऑडियन्स होता तो फिमेल होता. तिच्याकडे 70% ऑडियन्स होते ते फिमेल होते. सो त्याच्यामुळे मग आम्ही असं ठरवलं की प्रेरणाचं पण आपण युट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुक क्रिएट करावं. बरोबर. ओके, आणि त्याच्यामुळे मग तिच्या कॉन्टेंट थ्रू आपल्याला जो फिमेल ऑडियन्स आहे तर त्यांना पण एक वेगळ्या प्रकारे चांगला कॅटर करता येईल. ओके, कारण मग कन्फ्युजन होत होतं ना, माझा ऑडियन्स, त्यांचा ऑडियन्स. ओके, कधी त्यांना हा बघायचा, त्यांना ते बघायचं. ओके, सो त्याच्यामुळे मग ती पण सोशल मीडियामध्ये आली आणि शी इज ऑल्सो व्हेरी, म्हणजे माझ्यापेक्षा जास्त ती सोशल मीडिया सेव्ही आहे, स्पेशली शॉर्ट फॉर्मॅट मध्ये, रील्स मध्ये. सो शी इज ऑल्सो डुईंग गुड नाउ. ओके, तर तिचा पण आपला एक फॅन बेस आहे, तिचे पण सोशल मीडिया अकाउंट खूप चांगल्या प्रकारे काम करतात वगैरे. आणि ताई पण ट्रेकर्स होते. यस यस, ताईला पण ट्रेकर आवडतं, ट्रेकिंग आवडतं, तिला पण ट्रॅव्हल आवडतं. ओके, आता असं झालंय की तिला माझ्यापेक्षा जास्त आवडतं आणि मला जास्त बिझनेस मध्ये इंटरेस्ट असतो. आणि दादा, आता आता ह्या आता याच्यामध्ये युट्यूब आपल्या कळच्या क्षेत्रामध्ये एवढे आता नवीन नवीन युट्यूबर्स आले आहेत, म्हणजे खूप म्हणजे खूप आता हल्ली नवीन नवीन युट्यूबर्स खूप येत आहेत. येस, स्पेशली शॉर्ट फॉर्मॅटमुळे. येस येस, रील्स मुळे, टिकटॉक मुळे, इंस्टा वगैरे सगळं. तर त्यांना तुम्ही काय सजेशन द्याल, म्हणजे काय नवीन नवीन युट्यूबर्सला काय? तर मी नेहमी सगळ्यांना हे सांगेन. ओके, की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट सुरुवात करता तर तुम्ही त्याचा खूप लॉंग टर्म विचार केला पाहिजे. ओके, जस्ट बिकॉज ऑफ तुमची एखादी मैत्रीण, तुमचा एखादा मित्र युट्यूबर बनलाय किंवा तो त्याला काहीतरी फेम मिळालेली आहे, त्याला थोडे पैसे मिळतात, म्हणजे त्या अनुषंगाने सुरुवात होते आपली. ओके, पण तुम्ही एखादी गोष्ट करताना लॉंग टर्म विचार केला पाहिजे. जसं मी नेहमीच विचार करून की युट्यूब फक्त एक माध्यम आहे किंवा कॉन्टेंट क्रिएशन माध्यम आहे, मला माझ्या बिझनेसवरती फोकस करायचं आहे. ओके, आणि तसंच जर तुम्ही आता जर ज्या प्रकारे बिझनेसेस डेव्हलप होत आहेत, आपल्याकडे स्टार्टअप्स डेव्हलप होत आहेत, तर त्या अनुषंगाने बघितलं की सोशल मीडिया एक डिस्ट्रीब्युशन चॅनल क्रिएट झालेलं आहे. ओके, तर त्या डिस्ट्रीब्युशन चॅनल थ्रू आज वेगवेगळे कोकणी युट्यूबर पण बघा वेगवेगळ्या बिझनेसमध्ये आहेत. ओके, काही लोक मसाले विकतायत, काही लोक आंबे विकतायत. तर आज म्हणजे कोकणी युट्यूबर बद्दल म्हणायला झालं तर बघा, तुम्ही हॉस्पिटॅलिटी क्षेत्रामध्ये येऊ शकता, म्हणजे तुम्ही तुमचं स्वतःचं रेस्टॉरंट टाकू शकता कोकणामध्ये, तुम्ही स्वतःचं होमस्टे बनवू शकता, रिसॉर्ट बनवू शकता, तर त्या अनुषंगाने तुम्ही बिझनेस करू शकता. त्याच्यावरती जाऊन जर तुमच्या स्वतःच्या आंब्याची बाग असेल, ओके, तर तुम्ही ते आंबे मुंबईमध्ये आणून विकू शकता, कारण तुमच्याकडे मार्केटिंग चॅनल अवेलेबल आहे. तुम्ही मसाले करू शकता. ओके, आणि अजून सुद्धा कोकणामध्ये असे बरेचसे प्रोडक्ट आहेत की त्यांचं चांगलं मार्केटिंग झालं नाहीये, तर तुम्ही एक चांगला ब्रँड बनून ओके ते पण प्रोडक्ट लोकांना विकू शकता. आणि तुम्ही एक स्वतःचा एक चांगला एस्टॅब्लिश बिझनेस सेटअप करा. ओके, तर ते मला असं वाटतं की जास्त महत्वाचं आहे, कारण जसं मी म्हटलं की सोशल मीडिया हे एक टेम्पररी फेज आहे. बरोबर. ओके, तुम्हाला जशी फेम मिळते, जसं ऍक्टिंग मध्ये पण एक तुम्हाला फेम मिळते, नंतर मग तुमचा कुठेतरी ग्राफ खाली होतो, तर ते एक्सेप्ट केलं पाहिजे. हा परमनंट नाही आहे ते. ओके, सो तुम्ही शांत डोक्याने हे एक्सेप्ट केलं पाहिजे की आज बाबा तुम्हाला लोक ओळखतात, 4 लोक बोलतात, येऊन तर त्यांच्याशी छान आनंदाने बोला, सगळ्यांशी इंटरॅक्ट करा, पण उद्याही फेम नसणार आहे. सो त्यावेळी तुम्ही तुमचे बिझनेसेस जे ऑफलाईन बिझनेसेस आहेत तर ते डेव्हलप करा आणि त्याच्यावरती जास्त फोकस करा. ओके, आणि खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत कोकणामध्ये म्हणा, मुंबईमध्ये म्हणा, कारण मुंबई पण पार्ट ऑफ कोकण डिव्हिजनच आहे. ओके, आणि मुंबई म्हणा, MMR रिजन मध्ये म्हणा, खूप खूप बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आता म्हणजे गव्हर्नमेंटने सोलारचं नवीन हे प्लॅन आणलाय. ओके, की घराघरामध्ये सोलार लावून मिळणार आहेत वगैरे, तर सोलारच्या इंडस्ट्रीमध्ये बरेच ऑप्शन्स आहेत. रिअल इस्टेटमध्ये खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे, म्हणजे नुसतं रिअल इस्टेट सेल मध्येच नाही म्हणणार किंवा मार्केटिंग मध्ये म्हणणार, कन्स्ट्रक्शन मध्ये पण प्रचंड मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे. आणि याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी थोडा मराठी टक्का कमी आहे आजच्या काळामध्ये कन्स्ट्रक्शन रिलेटेड ऍक्टिव्हिटीज. आणि दॅट इज म्हणजे जर आपण भारताचा विचार केला तर अशा कोणत्या इंडस्ट्रीज आहेत
ज्या सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट क्रिएट करतात. ओके, तर त्याच्यामध्ये कोण येतं? एक रिअल इस्टेट येतं. बरोबर. ओके, एक हॉस्पिटॅलिटी म्हणजे हॉटेल आणि हॉटेल रेस्टॉरंट हे क्षेत्र येतात. ओके, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात एम्प्लॉयमेंट क्रिएट होते. तर अशा रिलेटेड बिझनेसेस जर तुम्ही सेटअप केलात, ओके, आणि त्याच्यातून मग लोकांपर्यंत तुम्ही पोहोचलात, लोकांना जॉब्स क्रिएट करून दिलात. आज म्हणजे मी प्राऊडली सांगू शकतो, एक डायरेक्टली म्हटलं तर जवळजवळ आता माझ्याकडे एक 7 ते 8 स्टाफ आहे वेगवेगळे बिझनेस मिळून. तर 7 ते 8 लोकांना मी डायरेक्ट एम्प्लॉयमेंट देतोय. ओके, म्हणजे सॅलरी देतो. आणि त्याच्याशिवाय इनडायरेक्टली आता माझ्या रिसॉर्ट वरती काही काम करतायत. ओके, किंवा माझ्या फार्म हाऊस वरती काम करतायत. ओके, सो असे जे वेगवेगळे जॉब करतात ते वेगळे. मी मँगोचा बिझनेस करतो, मी मँगो सेल करतो, त्यावेळी मी त्या सीझन साठी जवळजवळ 3 ते 4 लोकांना एम्प्लॉयमेंट देतो. आपला एक कोकणातले जे आंबा बागायत तयार आहे त्यांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळून देतो. त्यांच्या जे प्रोडक्ट आहे त्यांना एक चांगला त्यांना एक चांगला मोबदला मिळून देतो. ओके, सो ह्या सगळ्या गोष्टींना जास्त इम्पॉर्टंट आहेत. ओके, सो बाकी युट्यूब आहे, तोपर्यंत एन्जॉय करा. येस येस. ओके, आणि दादा तुम्ही मागे युएसला पण गेला, आपला पेरेंट्स येस येस इकडे गेला, हा, तर तिकडचं कसं काय म्हणजे काय एक्सपिरियन्स शेअर करू शकता का यार? तसं एक्सपिरियन्स शेअर करायला खूपच आहे. ओके, सो आता मी एक नवीन एक चॅनल सुरू केलं आहे, थिंक अँड टॉक सिरीज. ओके, सो ती आधी सिरीज होती पण आता थिंक अँड टॉक बाय प्रगत लोके म्हणून एक युट्यूब चॅनल नवीन सुरू केलं. ओके, सो त्याच्यावरती मी माझा एक्सपिरियन्स शेअर करणारच आहे. ओके, सो काही काही मतं असतात, माझी काही मतं आहेत. ओके, सो ती मे बी पॉप्युलर मतं नाही आहेत, ती लोकांना नाही आवडत. आणि कसं असतं की लोकांना जे ऐकायचं असतं ते लोकांनी कोणीतरी सांगितलं की ते त्यांना ऐकायला आवडतं, पण ज्यांना ते ऐकायचं नाही आहे ते कोणीतरी सांगितलं की लोक मग तुम्हाला हेट देतात, लोक तुम्हाला कमेंट देतात. तर तसंच बघा, आता मी बरेच जण आता सध्या कोकणामध्ये विषय चाललेला आहे की आपल्याला कोकणचा कॅलिफोर्निया नाही करायचा आहे. ओके, की कोकण आपल्याला कोकणात ठेवायचं आहे. ओके, तर माझं स्पष्ट म्हणणं आहे की तुम्ही आधी कॅलिफोर्निया बघितला आहे का? तुम्हाला कॅलिफोर्नियाबद्दल काय कळतं? ओके, झिरो आयडिया. ओके, लोकांना माहितीच नाही आहे. फक्त कोणीतरी एक टर्म कॉइन केलेली 80s आणि 90s मध्ये की अरे आपण कोकणचा कॅलिफोर्निया करूया. ओके, तर पण लोकांना कॅलिफोर्नियाच्या बद्दल त्याची मोठी शहरं माहिती नाही, तिकडची इंडस्ट्री माहिती नाही, तिकडची लोक, तिकडचा व्यापार काय चालतो, तिकडे जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत, आणि तिथे केवढ्या मोठ्या प्रमाणात इंडियन्स आहेत, आणि ते इथून तिकडे मायग्रेशन होतात, इथून ते तिकडे मायग्रेट होत आहेत, तिकडे ते जॉब करतात. आता माझी बहीण म्हणा, माझे कझिन्स म्हणा, आणि मला असं वाटतं कोकणातली जी लोक राहतात त्यांचीच कितीतरी मुलं आज US मध्ये कॅलिफोर्नियामध्ये सेटल्ड आहेत. ओके, तर ती कोकणातून कॅलिफोर्नियामध्ये ऑलरेडी गेली आहेत. ओके, सो का कॅलिफोर्नियामध्ये? म्हणजे लोकांना असं वाटतं की अरे कॅलिफोर्नियाला पण समुद्र आहे आणि कोकणाला पण समुद्र आहे, ती एकच कॉमन गोष्ट आहे. पण कॅलिफोर्नियामध्ये लॉस एंजलिस आणि सॅन फ्रान्सिस्को सारख्या मोठमोठ्या सिटीज आहेत. ओके, मी बे एरियामध्ये राहिलो, दॅट इज अ सिलिकॉन व्हॅली, आज जी अमेरिकेतली सगळ्यात मोठ्या ज्या टेक्नॉलॉजी कंपनीज आहेत, तर त्या सगळ्या बे एरियामध्ये येतात, कॅलिफोर्नियामध्ये येतात. आज आपण कोकणचा कॅलिफोर्निया करायचं म्हणतो पण आपल्या डोक्यामध्ये काय असतं? फक्त निसर्ग सौंदर्य आणि पर्यटन. ओके, पण कॅलिफोर्निया हे पर्यटनाच्या दृष्टीने नाहीये. कॅलिफोर्निया ही सगळ्यात मोठी एम्प्लॉयमेंट जनरेशन करते, ऑल फक्त कॅलिफोर्नियामध्ये नाही, ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये. ओके, तिथे फेसबुक सारखी, गुगल सारख्या, ओके, एनविडिया सारख्या मोठमोठ्या कंपनीज आहेत. ओके, आज आपल्याकडे अशा कंपनीज आहेत का? आपल्याकडे ना सर्व्हिस रिलेटेड कंपनीज आहेत, आपल्या मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड कंपनीज आहेत. सो कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे. ओके, पण कोकणचा कॅलिफोर्निया करताना तो एक क्षुद्र असं म्हटलं पाहिजे, तो माइंडसेट आहे की फक्त पर्यटन हा एकच मुद्दा लोकांच्या डोक्यात येतो. अरे तशा काही कंपनीज जर आज आपण इकडे बनवल्या ज्या सर्व्हिस रिलेटेड आहेत, मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड आहेत, तशा सिटीज आपण बनवल्या, तसे रोड्स आपण बनवले, ओके, तसे पोर्ट्स आपण बनवले. ओके, सो आपण कोकण एक चांगला असा छोटस असा स्टेटस क्रिएट करू ज्याच्यातून आपल्या कोकणालाच नाही एम्प्लॉयमेंट जनरेट होईल, तर ती भारताला आणि जगामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेट होईल. ओके, सो तशा प्रकारचं विजन घेऊन आपण जर कोकणचा कॅलिफोर्निया करायचं म्हटलं ना, तर मग तसं आपण करू शकतो. आणि ते तुम्हाला कधी जाणवतं? जेव्हा तुम्ही स्वतः कॅलिफोर्नियामध्ये, मी जवळजवळ 6 महिने होतो, राहिलं, अनुभवलं, तिकडच्या लोकांशी बोललो, वेगवेगळ्या कंपनीजना व्हिजिट केलं. ओके, सो त्यावेळी मला असं वाटतं, पण नुसतं कधी कधी मला ती गोष्ट पटत पण नाही की तुम्हाला काय माहिती नसतं कॅलिफोर्नियाबद्दल आणि आपण कॅलिफोर्नियाबद्दल उगाच काहीतरी बोलत राहायचं. येस येस, तर समजून घ्या, अभ्यास करा आणि त्यानंतर बोला. बरोबर. तर दादा एकदम परफेक्ट बोलला तुम्ही आणि खूप छान वाटलं भेटून. आणि आता माझे जे व्ह्युअर्स आहेत म्हणजे आपले फॅमिली मेंबर्स आहेत, सबस्क्रायबर्स, त्यांना आपल्या मालवणच्या बंगलोज वगैरे यायचं वगैरे असेल तर कसं काय?
कॉन्टॅक्ट करत सो नाही. सगळ्यांना कॉन्टॅक्ट नंबर माहिती आहेत. ओके, येस सो ज्याच्या मी ज्या ज्या मी रील्स बनवतो व्हिडिओ बनवतो बरोबर. त्याच्यावरती नंबर फ्लॅश झालेले असतात, येस त्याच्यावरती आपला स्टाफ आहे. ओके, बरोबर जसं म्हटलं की मी बिझनेस मध्ये बिलीव्ह करतो, बरोबर लिव्हरेजिंग मध्ये बरोबर बिलीव्ह करतो, स्टाफला तुम्ही कॉन्टॅक्ट करा, त्याची करेक्ट सगळी इन्फॉर्मेशन असते, बरोबर ते सगळे बुकिंग वगैरे घेतात. ओके, आणि मी ते भटकत असतो. ओके, तर बरोबर त्याच्यामुळे ते काम सगळं ऑफिस मधून केलं जातं, तर नक्कीच त्याच्यावरती नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट होऊन मिळतो. मिळून जाईल. येस, तर खूप छान वाटलं आणि तुमच्या पुढील वाटचाल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्र, हा दादांच्या युट्यूब जर्नीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा, आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, माझ्या सुद्धा आणि दादांच्या सुद्धा, आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून तुम्हाला येणार नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन लगेच लगेच मिळेल. तसं भेटूया पुढच्या आशा एका सुंदर व्हिडिओ. तोपर्यंत बाय 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 बाय.